वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र. मुलांनो, आता आपण वर्गसमीकरण सोडवण्याच्या सूत्राचा अभ्यास करूया. उदाहरण एक, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या राशीला ए ने भागून ज्या अर्थी ए असमान शून्य, एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए ही राशी मिळते, त्या अर्थी एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए ही राशी दोन वर्गाच्या वजाबाकीच्या रूपात मांडून एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए बरोबर शून्य या समीकरणाच्या म्हणजेच ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाच्या सामान्य उकली किंवा मुळे मिळवता येतात. ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य, विधान एक, दोन्ही बाजूस ए ने भागूया म्हणून ए एक्स वर्ग छेद ए अधिक बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए बरोबर शून्य, एला ए ने भाग दिला म्हणून एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक बी छेद दोन ए वर्ग वजा बी छेद दोन ए वर्ग अधिक सी छेद ए बरोबर शून्य. येथे तिसरे पद एक छेद दोन गुणिले बी छेद ए वर्ग बरोबर बी छेद दोन ए वर्ग हे समीकरणात एकदा मिळवले व एकदा वजा केले म्हणून एक्स अधिक बी छेद दोन ए वर्ग वजा बी वर्ग छेद चार ए वर्ग अधिक सी छेद ए बरोबर शून्य, बी छेद दोन ए चा वर्ग केला म्हणून एक्स अधिक बी छेद दोन ए वर्ग वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक बी छेद दोन ए वर्ग बरोबर बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग, दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू म्हणून एक्स अधिक बी छेद दोन ए बरोबर वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग किंवा एक्स अधिक बी छेद दोन ए बरोबर वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग म्हणून एक्स बरोबर वजा बी छेद दोन ए अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग किंवा एक्स बरोबर वजा बी छेद दोन ए वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग. बी छेद दोन ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे चिन्ह बदलले म्हणून एक्स बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए किंवा एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए. या उकली थोडक्यात एक्स बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए अशा लिहितात कारण वर्गमुळे नेहमी धन व ऋण असतात व त्या उकली ए अल्फा बी बीटा या अक्षरांनी दर्शवतात म्हणून अल्फा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आणि बीटा बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए. समीकरण एक, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणात ए बी सी यांच्या किमती वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए या राशीत लिहून समीकरणाच्या उकळी मिळतात म्हणून एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए याला वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र म्हणतात. या दोन उकलींपैकी कोणतीही उकल कोणत्याही अक्षराने दाखवली तरी चालते. विधान एक ऐवजी अल्फा बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आणि बीटा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए असेही मानता येते. अल्फा बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए असेल तर अल्फा बीटापेक्षा लहान असतो आणि बीटा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए असेल तर अल्फा बीटापेक्षा मोठा असतो.